साइज 3.3 क्वेश्चन 3 प्रूव द फॉलोइंग मधलं 18 गणित आहे. 18th एक्झाम्पल 4 कॉस एक्स इंटू कॉस एक्स प्लस फाय बाय थ्री इंटू कॉस एक्स मायनस फाय बाय थ्री इक्वल टू कॉस 3x. इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एल एच एस इक्वल टू आर एच एस. एल एच एस साईडला ज्या टर्म्स आहेत त्या कॉस 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 मध्ये आहेत, फक्त अँगल वेगळे आहेत. इथे एक्स आहे, इथे एक्स प्लस फाय बाय थ्री आहे, इथे एक्स मायनस फाय बाय थ्री आहे, आणि राईट हँडला कॉस आहे आणि अँगल आहे 3x. तर इथे आपण एल एच एस साईड सॉल्व्ह करून घेऊ. 4 कॉस एक्स इंटू कॉस एक्स प्लस फाय बाय थ्री इंटू कॉस इन ब्रॅकेट एक्स मायनस फाय बाय थ्री इक्वल टू 4 कॉस कॉस एक्स. 4 कॉस एक्स. आता इथे कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस इन ब्रॅकेट ए प्लस बी कंपाऊंड अँगल्स. इथे ऍडिशन आहे दोन अँगल्सची, अँगल ए आणि अँगल बी ची ऍडिशन. तर इथे हा फॉर्म्युलाच आहे, हा पाठ करायचा आहे. कॉस ए प्लस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी. आता इथे हा फॉर्म्युला वापरायचा. हिअर ए इक्वल टू एक्स अँड बी इक्वल टू फाय बाय थ्री. तर 4 कॉस एक्स प्लस फाय बाय थ्री इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी कॉस एक्स इंटू कॉस फाय बाय थ्री मायनस साईन एक्स इंटू साईन फाय बाय थ्री. कॉस एक्स मायनस फाय बाय थ्री. आता इथे कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरायचे. फक्त इथे मायनस आहे आणि पहिल्यांदा प्लस होतं. मग कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी. हिअर ए इक्वल टू ऑल्सो एक्स अँड बी इक्वल टू फाय बाय थ्री. कॉस एक्स इंटू कॉस फाय बाय थ्री प्लस साईन एक्स इंटू साईन फाय बाय थ्री. आता या दोन्ही मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. कॉस फाय बाय थ्री कॉस फाय बाय थ्री मीन्स कॉस 180 डिग्री डिवाइडेड बाय 3 मीन्स कॉस 60 डिग्री. मग कॉस 60 इक्वल टू 1/2. कॉस फाय बाय थ्री ची व्हॅल्यू किती आहे 1/2 म्हणजे हाफ. आता साईन फाय बाय थ्री. साईन फाय बाय थ्री मीन्स साईन 60 डिग्री आणि साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3/2. तर आता आपण हे व्हॅल्यू इथे ठेवू. इक्वल टू 4 कॉस एक्स इन ब्रॅकेट कॉस वाय बाय थ्री इज हाफ हाफ इंटू कॉस एक्स मायनस साईन फाय बाय थ्री इज √3/2 साईन एक्स. कॉस फाय बाय थ्री इज हाफ कॉस एक्स अँड साईन फाय बाय थ्री इज √3/2 इंटू साईन एक्स. इथे हाफ इंटू कॉस एक्स आहे, इथे पण हाफ इंटू कॉस एक्स आहे. इथे √3/2 साईन एक्स आहे, इथे √3/sin x आहे. फक्त इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. म्हणजे ए मायनस बी आणि ए प्लस बी. इथे आपल्याला हा फॉर्म्युला माहिती, ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन. ए मायनस बी इंटू ए प्लस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. वेअर ए इक्वल टू हाफ कॉस एक्स अँड बी इक्वल टू √3/2 साईन एक्स. दर फॉर ए स्क्वेअर मीन्स 1/4 ह्याचा स्क्वेअर 1/4 टू स्क्वेअर 4 अँड कॉस स्क्वेअर एक्स. बी स्क्वेअर इक्वल टू √3/2 3 2/2 4 अँड साईन स्क्वेअर एक्स. तिथे आपल्याला या दोन्ही कंसांचा गुणाकार बरोबर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्या पद्धतीने काय येणार आहे, तर 1/4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3/4 साईन स्क्वेअर एक्स. तर इथे आपण फॉर्म्युला का वापरतो, तर आपल्याला पटकन पुढली स्टेप म्हणजे वेळ लागत नाही म्हणून आपण फॉर्म्युला वापरतो. इथे आपण मल्टिप्लिकेशन करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. आधी यांनी ह्याला मल्टिप्लाय करायचे, मग ह्या टर्मनी परत ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचे, ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचे, नंतर ह्या टर्मनी परत ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचे आणि मग आन्सर काढायचे. तसं पण चालतं, पण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला इथे आपण वापरला, ह्यामुळे पटकन आपलं उत्तर येणार आहे. 1/4 ए स्क्वेअर मीन्स 1/4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस बी स्क्वेअर मीन्स 3/4 साईन स्क्वेअर एक्स. आता 4 कॉसनी ह्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मीन्स कॉस क्यूब एक्स. आणि इथे 4 हे न्युमरेटरला आहे आणि इथे 4 हे डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे 4/4 इक्वल टू 1 होणार आहे. आणि कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मीन्स कॉस क्यूब एक्स. परत इथे 4 न्युमरेटर इथे डिनॉमिनेटरला आहेत, म्हणजे इथे 1 होणार आहे. 4/4 1
कॉस एक्स इंटू थ्री थ्री साईन स्क्वेअर एक्स, इथे कॉस एक्स घेऊ. आता इथे राईट हँडला कॉस थ्री एक्स आहे. नो वी नो दॅट कॉस थ्री एक्स मीन्स फोर कॉस क्यूब एक्स मायनस थ्री कॉस एक्स. तर इथे ह्याचा आन्सर आपल्याला किती आलं पाहिजे, तर फोर कॉस क्यूब मायनस थ्री कॉस एक्स ह्याचा आन्सर आला पाहिजे. आता ह्याच्या ती साईन टर्म आहे, तर ही आपण कॉस मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर इथे आपल्याला कोणती आयडेंटिटी वापरायची आहे, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू वन. मग ह्याच्यावरून साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू वन. देअर फोर साईन स्क्वेअर एक्स मीन्स वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स. मग इथे साईन स्क्वेअर एक्स त्याऐवजी आपण काय घेणार आहे, वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स. कॉस क्यूब एक्स मायनस थ्री, साईन स्क्वेअर मीन्स वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. इथे थ्रीनी वनला मल्टीप्लाय करायचं, तसंच कॉस एक्सनी पण मल्टीप्लाय करायचे, जसं थ्रीनी कॉस स्क्वेअरला मल्टीप्लाय करायचे आणि कॉस एक्सनी पण कॉस स्क्वेअरला मल्टीप्लाय करायचे. मग इथे लिहून घेऊ आपण कॉस क्यूब एक्स मायनस थ्री इंटू वन इंटू कॉस एक्स मीन्स थ्री कॉस एक्स. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. इथं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे, टू निगेटिव्ह नंबर मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. मग थ्री कॉस स्क्वेअर एक्स आणि इथे पण कॉस एक्स आहे, म्हणजे इथे थ्री कॉस क्यूब एक्स होणार आहे. आता हे कॉस क्यूब एक्स आहे आणि हे थ्री कॉस क्यूब एक्स आहे, ह्यांची काय होणार आहे इथे ऍडिशन होणार आहे. इथे कॉस क्यूब एक्स आहे, इथे पण कॉस क्यूब आहे, इथे थ्री आहे, इथे वन आहे, इथे काही नाही म्हणजे वन समजतो आपण. मग हे वन प्लस थ्री इक्वल टू फोर कॉस क्यूब एक्स मायनस थ्री कॉस एक्स अँड इट इज इक्वल टू कॉस थ्री एक्स इक्वल टू आर एच एस साईड. देअर फोर एल एच एस इक्वल टू आर एच एस. तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना हा सुद्धा फॉर्म्युला पाठ पाहिजे, कारण हा ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला आहे, कोसाईन फंक्शनचा, कोसाईन रेशो फंक्शनचा हा ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला आहे, हा पण पाठ पाहिजे. म्हणजे फोर कॉस क्यूब एक्स मायनस थ्री कॉस एक्स इक्वल टू कॉस थ्री एक्स, फोर कॉस क्यूब थीटा मायनस थ्री कॉस थीटा इक्वल टू कॉस थ्री थीटा. तर इथं आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे, आणि तुम्हाला ह्या व्हॅल्यू पण पाठ पाहिजेत. ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑफ स्पेशल अँगल म्हणजे कॉस पाय बाय थ्री किती आहे, साईन पाय बाय थ्री किती आहे, अँड साईन स्क्वेअर एक्स मीन्स वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स, फोर कॉस क्यूब एक्स मायनस थ्री कॉस एक्स इक्वल टू कॉस थ्री एक्स इक्वल टू आर एच एस साईड. देअरफोर एल एच एस इक्वल टू आर एच एस.